मॅनेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देताना मीरा रोडमधलं वातावरण सुन्न करणारं होतं. कौस्तुभची आई, वडील, पत्नी आणि बहीण यांचे अश्रू थांबत नव्हते. कौस्तुभ हा एकुलता एक मुलगा, त्याला एक बहीण आहे. कौस्तुभला चार चुलत बहिणी आहेत. बहिणींचा भावावर प्रचंड जीव. काही दिवसांवरच रक्षाबंधनाचा सण आलाय. कौस्तुभचा मुलगा 2 वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस झाला. कौस्तुभला कॅडबरी चॉकलेट खूप आवडायचं, म्हणूनच त्याला शेवटचा निरोप देताना बहिणींनी त्याला राख्या, चॉकलेट आणि केकची भेट दिली. ते पाहून तर सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला. कौस्तुभला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. सगळ्यात शेवटी कौस्तुभची आई, वडील, पत्नी आणि बहिणींनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली. कौस्तुभची आई मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेत शिक्षिका होती. मुलाला अखेरचा निरोप देताना या वीर मातेचे अश्रू थांबत नव्हते. अत्यंत शोकाकुल आणि भावुक वातावरणात कौस्तुभला अखेरचा निरोप देण्यात आला. मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सर्वांनाच आपल्या भावना आवरणं कठीण झालं होतं. लष्करी इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडलेल्या मेजर कौस्तुभ राणेंना आज शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. मीरा रोडच्या स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय इतमामात मेजर राणेंवर अंत्यविधी करण्यात आले. अंत्यविधीला आलेल्या प्रत्येकाच्या पापण्या यावेळी ओल्या झाल्या. राणेंच्या कुटुंबियांनी यावेळी अत्यंत धीरोदात्तपणे मेजर राणेंच्या पार्थिवावरचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. हजारोंच्या जनसमुदायानं दिलेल्या वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसरात देशभक्तीचं स्फुरण चढलं.